सर्वांना नमस्कार. इयत्ता 5वी आपण असे घडलो परिसर अभ्यास भाग 2 पाठ 9 स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती या पाठाचा आज आपण स्वाध्याय पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न पहिला. पुढील गोलातून वस्तूंच्या काळाच्या वर्गवारीचे 3 गट शोधा व ते संबंधित घटकांपुढे लिहा. या ठिकाणी एक गोल दिलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला वर्गवारी करून काळ शोधायचे आहेत. आता प्रश्न या ठिकाणी पहा. आकडा अ आहे दगडाची हत्यारे कोणत्या युगामध्ये तयार केली होती. त्याचं उत्तर आहे अश्मयुग. या ठिकाणी पुढील आ आकडा पहा. तांब्याची हत्यारे व इतर वस्तू या कोणत्या युगामध्ये तयार केल्या होत्या. त्याचं उत्तर आहे ताम्रयुग. आणि त्यानंतर आकडा ई आहे लोखंडाची हत्यारे व इतर वस्तू ते कोणत्या युगामध्ये तयार केलं होतं. तर ते लोहयुगामध्ये तयार केलं होतं. ते या ठिकाणी. तर अशा पद्धतीनं याचं उत्तर लिहायचं आहे. आता पुढचा प्रश्न पाहूया. पुढील घटक काळानुसार योग्य क्रमाने लिहा. या ठिकाणी आपल्याला घटक दिले आहेत. आकडा अ आहे तांबे सोने आणि लोखंड. याचा आपल्याला क्रम लावायचा आहे तोही काळानुसार. सुरुवातीला मानवानं काय वापरलं होतं किंवा कशाचा शोध त्याला लागला होता. तर पहिल्या क्रमांकाला सोने, 2 नंबरला तांबे आणि 3 नंबरला लोखंड. त्यातीलच आकडा आ आहे ताम्रयुग लोहयुग आणि अश्मयुग. तर सुरुवातीच्या काळाचा विचार केला तर सुरुवातीला अश्मयुग होतं. त्यानंतर 2 नंबरला ताम्रयुग आणि त्यानंतर 3 नंबरला लोहयुग. त्याच्या पुढचा प्रश्न आपण पाहूया. पुढील घटनांचे परिणाम लिहा. तांबे या धातूचा शोध लागल्यामुळं काय झालं. त्याचं उत्तर खाली अ दिलेलं आहे पहा. मानवाला हत्यारे व अवजारे बनवता येणे शक्य झाले. आकडा आ आहे चाकाचा शोध लागल्यामुळे काय झालं. तर त्याचं उत्तर आहे मातीची सुबक भांडी मोठ्या प्रमाणात तयार करता आली व व्यापार वाढला. आणि आकडा ई आहे लिपीचे ज्ञान झाल्यामुळे काय झालं. तर व्यापाराच्या आणि उत्पादनाच्या कायमस्वरूपी नोंदी ठेवणे शक्य होऊन प्रत्येक संस्कृतीची आपापली वेगळी लिपी तयार झाली. तर अशा पद्धतीनं याचं उत्तर तुम्ही लिहायचं आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. टिपा लिहा. त्यातील आकडा अ धातूचा वापर. याचं उत्तर पहा. मानवाने सर्वप्रथम सोने या धातूचा दागिने बनवण्यासाठी वापर केला. परंतु सोने निसर्गतः अति नरम असल्याने अवजारांसाठी त्याचा उपयोग नव्हता. त्यानंतर त्याला तांबे या धातूचा शोध लागला. या काळात मानवाने तांबे या धातूचा अवजारांसाठी मोठ्या प्रमाणात वापर केल्याने या युगाला ताम्रयुग असे म्हणतात. आणि त्यानंतर मानव लोखंडाची हत्यारे वापरू लागल्यावर त्यास लोहयुग असे नाव दिले. याच्या पुढचा प्रश्न पाहूया. नागरी समाज व्यवस्था. याचं उत्तर पहा. नवाश्मयुगातील कृषी संस्कृतीवर नागरी संस्कृतीचा पाया आधारलेला होता. कृषी संस्कृतीत रुजलेल्या श्रद्धा व त्यावर आधारलेले सामूहिक आचार आणि उत्सव यांना नागरी संस्कृतीत महत्त्व प्राप्त झाले. या समाजव्यवस्थेत नगरांमध्ये भव्य मंदिरे उभारली गेली. नगराच्या शासन व्यवस्थेचे अधिकारही मंदिर प्रमुखांच्या हाती एकवटले गेल्याने मंदिरांचे प्रमुखपद व राजपद ही एकाच व्यक्तीकडे गेली. तर अशा पद्धतीने या ठिकाणी हा स्वाध्याय संपलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्याय आवडला असेल तर लाईक करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा. आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.